ठाण्यातल्या उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा भाजप आणि मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा. प्रत्येकालाच आपल्या गाडीमध्ये बसवण्याची भाजपची योजना असल्याचा उद्धव ठाकरे यांचा दावा. एटीएसच्या कारवाईत पुण्यातून चौथा आरोपी अटकेत. आंबोलीतल्या जंगलामध्ये बॉम्बस्फोटाचा सराव केल्याची माहिती. मुंबईतील खबाद हाऊस टार्गेटवर. पावसाचं प्रमाण वाढल्यानं मुंबईसह राज्यात टोळ्यांची साथ. मुंबई पालिका सतर्क. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जारी. प्रदीप कुरुलकर आणि झाराच्या चॅटमधून आणखी धक्कादायक माहिती उघड. कुरुलकरांनी डीआरडीओचं उपकरण क्वाडकॉप्टरची माहिती पाकिस्तानला दिल्याचं समोर. पालघरमध्ये नाग नदीच्या पुरात पूल वाहून गेला. विद्यार्थी आणि गावकऱ्यांचे हाल तर शेतीचंही मोठं नुकसान. ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं बारवी धरण 95% भरलं. ठाणे डोंबिवलीकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली. इस्रोच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा. सिंगापूरच्या 7 उपग्रहांचं श्रीहरिकोटातून प्रक्षेपण. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरती आज मेगाब्लॉक. पनवेल ते वाशी, ठाणे ते कल्याण आणि मरीन लाईन्स ते माहीम दरम्यान देखभाल दुरुस्तीचं काम. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.